आता मोबाईल वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही वापरत असलेला मोबाईल सुरक्षित आहे का अशी विचारण्याची वेळ आता आली आहे. कारण सांगलीच्या आटपाडीमध्ये मोबाईल वापरण्यामुळे एक तरुण चांगला जखमी झालाय. आटपाडीतल्या तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट झालाय, त्यामुळे तरुणाला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकाशवाडीमधील हा तरुण असून त्यानं मोबाईल कंपनीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तरुणानं काही महिन्यांपूर्वी सांगलीतील एका शॉपमधून मोबाईल खरेदी केला होता. अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी विजय पाटील आपल्या बरोबर फोन लाईन वरून आहेत. विजय, नेमका कसा घडलाय हा प्रकार आणि तरुणाची प्रकृती आता कशी आहे? नक्की, सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील प्रकाशवाडी येथील हा तरुण आहे. हा तरुण मूळचा हमाल आहे आणि या तरुणाने काही दिवसापूर्वी मोबाईल खरेदी केला होता सांगलीमधून, आणि तो मोबाईल त्याच्या खिशामध्ये होता आणि तो त्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आणि त्या तरुणाच्या पायाला गंभीर इजा झालेली आहे. तरुणाने या प्रकरणी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या संबंधित मोबाईल कंपनीवर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही देखील यावेळी केलेली आहे.